शासन एकीकडे 4 कोटी वृक्ष लागवड अभियान राबवत आहे आणि दुसरीकडे वनविभागाच्या जमिनीवरील शेकडो झाडं तोडली जात आहेत. त्याचं सोयरसूतकही वनविभागाला नाही. यामुळे संतापलेल्या गंगापूर तालुक्यातील सुलतानपूर ग्रामस्थांनी रिटर्न वृक्षदिंडीचं अभिनव आंदोलन केलं. यावेळी 365 रोपं जिल्हाधिकाऱ्यांना साभार परत करून वृक्षतोडीचा निषेध करण्यात आला. खुलताबाद या गावात वनविभागाच्या 134 एकर जागेवर असलेल्या झाडांची अवैधरित्या कत्तल होत आहे. याकडे वन अधिकाऱ्यांचं लक्ष नाही. वनहक्क समितीच्या अध्यक्ष आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार याबद्दल माहिती देऊनही वन अधिकाऱ्यांनी कोणतीच दखल याबद्दल घेतली नसल्याचा आरोप कारभारी गायके यांनी केला आहे. खुलताबादच्या ग्रामपंचायतीने वन अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत वृक्ष लागवड करणार नसल्याचा ठराव घेऊन शासनाला धारेवर धरला आहे. या आंदोलनात युनुस शेख, बाबासाहेब गायके, कैलास गायके, ज्ञानेश्वर भाले यांची उपस्थिती होती. शासनाने दिनांक 1 जुलै 2017 ते 7 जुलै 2017 या काळात अख्ख्या पूर्ण महाराष्ट्रात 4 कोटी झाडे लावण्याचा संकल्प केलेला आहे. परंतु हे झाडे दरवर्षी लावताना किती जगतात आणि किती मारतात याच्याकडे शासनाचं लक्ष नाही. आमच्या सुलतानाबाद येथे 135 एकरचा वन विभागाची जमीन आहे. तिथं 2013 जवळ 20-25 क्विंटलचे मोठाले झाडे झाले होते. परंतु त्या 2013 अतिक्रमणधारकांनी ते 20-25 क्विंटलचे हजारो झाडं अक्षरशः तोडले आणि वन विभाग फक्त पाहतच राहिला. हे आम्हाला वापस करायचे कारण आमच्या ग्रामपंचायतीला 364 झाडं आलेले होते लावण्यासाठी याच्यात. तर मग हे झाडं जर टिकतच नाही तर आम्ही लावा कशाला. म्हणून हे सन्मान्याने जिल्हाधिकाऱ्यांना हे झाडं आम्हाला वापस करायचे. ग्रामपंचायतीत एक पण झाड लावलं नाही लावलं आम्ही. बहिष्कार बहिष्कार Thank you.